नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जॉब या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणजे आयकर विभागातर्फे इथं बऱ्याचशी भरती निघालेली आहे। मित्रांनो, चांगल्या चांगल्या जागा निघालेल्या आहेत, कर सहाय्यक, स्टेनोग्राफर, मल्टीटास्किंग स्टाफ अशा बऱ्याचशा जागा निघाल्या आहेत। मित्रांनो, तर चला पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती कोणकोणत्या जागा निघाल्यात, किती जागा निघाल्यात, किती पगार मिळणार आहे, कधीपर्यंत अप्लाय करायचं आहे, फीज किती लागणार आहे की नाही लागणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर ओपन झालेली आहे जाहिरात, ही आयकर विभागाची भरती निघालेली आहे, ही कर सहाय्यक, स्टेनोग्राफर आणि मल्टीटास्किंग स्टाफ या पदांसाठी। मित्रांनो, टोटल जागा निघालेल्या आहेत 21, तुम्ही इथं पाहू शकता 21 जागांसाठी ही भरती आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता डिटेल्समध्ये कर सहाय्यक, स्टेनोग्राफर आणि मल्टीटास्किंग स्टाफ अशी तीन पदं आहेत, टोटल 21 जागा आहेत। शैक्षणिक अर्हतेविषयी बोलायचं झालं, तुम्ही पाहू शकता कर सहाय्यकसाठी कोणत्याही शाखेची पदवी चालेल। त्याचबरोबर तुमचं प्रतितास 8000 की डिप्रेशनची डेटा एंट्री स्पीड असणं आवश्यक आहे। मित्रांनो, स्टेनोग्राफर या पदासाठी तुम्ही 12वी पास असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तुम्हाला डिटेक्शन 10 मिनटं ॲट द रेट म्हणजे 80 शब्द प्रति मिनिट ह्या स्पीडने तुमचं डिटेक्शन असलं पाहिजे। तसंच प्रतिलेखनामध्ये 50 शब्द प्रति मिनिट इंग्रजीसाठी आणि 65 शब्द प्रति मिनिट हिंदीसाठी फक्त कॉम्प्युटरवरती, संगणकावरती हे तुमचं स्पीड असणं आवश्यक आहे। तसंच मित्रांनो, मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजे FTSसाठी जे जागा निघाल्या त्यासाठी इथे शैक्षणिक अर्हता आहे 10वी पास। तुम्ही फक्त 10वी पास असाल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता। मित्रांनो, वयाची अट तुम्ही इथं पाहू शकता 13/12/2020 रोजी तुमचं कमीत कमी वय 18 वर्ष असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त 27 वर्ष असणं आवश्यक आहे। आणि वयामध्ये तुम्हाला सूट मिळणार आहे, जर तुम्ही SC ST कॅन्डिडेट असाल तर 10 वर्षाची, आणि जर तुम्ही OBC आणि जनरल कॅन्डिडेट असाल तर 5 वर्षाची तुम्हाला इथे सूट मिळणार आहे। मित्रांनो, परीक्षा फीविषयी बोलायचं झालं तर तुम्ही इथं पाहू शकता सामान्य OBC अनुसूचित जाती, जनजाती, महिला, विकलांग सगळ्यासाठी इथं कुणालाही फी नाही आहे। मित्रांनो, वेतनमान म्हणजेच पगाराविषयी बोलायचं झालं तुम्ही पाहू शकता कर सहाय्यक पदासाठी 27,800 रुपये पगार आहे। स्टेनोग्राफर पदासाठी 27,800 रुपये पगार मिळणार आहे। त्याचबरोबर मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजे MTSसाठी इथे 27,200 रुपये पगार मिळणार आहे पर महिना। मित्रांनो, महत्त्वाच्या तारखांविषयी बोलायचं झालं तुम्ही पाहू शकता शेवटची तारीख इथे दिलेली आहे 15 नोव्हेंबर 2021, म्हणजे 15 नोव्हेंबर 2021 अगोदर तुम्हाला इथं अप्लाय करणं गरजेचं आहे। मित्रांनो, निवड प्रक्रिया कशी होणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथं लेखी परीक्षा होणार नाही आहे, मुलाखत होईल। आणि या ज्या जागा निघाल्या ते मी तुम्हाला सांगू इच्छितो। मित्रांनो, ह्या क्रीडा कोटामधल्या आहेत म्हणजे स्पोर्ट कोटामधल्या ह्या जागा आहेत, तर याच्यासाठी तुम्हाला स्पोर्ट कोटामधलं जे खेळांतलं जे प्रावीण्य असतं ते असणं आवश्यक आहे। कोणकोणते खेळ चालणार आहेत ते खेळाची यादी इथं दिलेली आहे, जसे की ॲथलेटिक्स आहे, शिवाय कबड्डी आहे, हॉकी आहे, लॉन टेनिस आहे, क्रिकेट आहे, व्हॉलीबॉल, चेस, टेबल टेनिस, रेसलिंग, शूटिंग आणि आर्चरी या खेळांसाठी या जागा निघालेल्या आहेत। महिलांसाठी किती आहेत, पुरुषांसाठी किती जागा आहेत, कोणत्या गटासाठी किती आहेत, ते तुम्ही सगळं पाहू शकता इथे। याची लिंक मी तुम्हाला खाली दिलेली आहे, तर तुम्ही एक वेळ येऊन इथे चेक करा। मित्रांनो, अर्ज कसा करायचा तुम्ही इथं पाहू शकता, या दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला इथे अर्ज पाठवायचा आहे। त्याच्याबरोबर काही डॉक्युमेंट लागतील त्याची इथं लिस्ट दिलेली आहे। जसंच अर्जासोबत खालील कागदपत्र पाठवणं आवश्यक आहे, कोणती कागदपत्र पाहू शकता, वयाच्या पुराव्यासाठी तुम्हाला 10वीचं प्रमाणपत्र आवश्यक आहे, त्याचबरोबर शैक्षणिक पात्रतेचं प्रमाणपत्र लागेल म्हणजे तुमचं जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल त्याचं प्रमाणपत्र, खेळाचं प्रमाणपत्र, त्याचबरोबर SC ST OBC जातीचं प्रमाणपत्र जर आवश्यक असल्यास, म्हणजे तुम्ही त्या कोट्यातून अप्लाय करत असाल तर तुम्हाला याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर आधार कार्डाची प्रत तुम्हाला पाठवायची आहे, आधार कार्डची कॉपी इथं तुम्हाला पाठवायची आहे। आणि मित्रांनो, ही जर तुम्हाला अधिकृत जाहिरात पाहायची असेल तर तुम्ही इथे क्लिक करून पाहू शकता। चला मी तुम्हाला ओपन करून दाखवतो। जसं तुम्ही इथे क्लिक कराल तर तुमच्यासमोर ओपन होत जाईल अधिकारी म्हणजे अधिक जी जाहिरात आहे ती तुम्ही इथं पाहू शकता। अधिकृत जाहिरात इथे पहा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे निघालेली आहे, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची जाहिरात आहे, तुम्ही इथं पाहू शकता इन्कम टॅक्स दिल्ली। मी जे तुम्हाला सांगितलं ते सगळ्या गोष्टी तुम्ही इथं पाहू शकता। इथे पहा, टॅक्स असिस्टंट आहे, स्टेनोग्राफर Grade 2, मल्टीटास्किंग स्टाफ ह्या पदासाठी निघालेली जागा आहेत या। इथे तुम्ही सॅलरी पाहू शकता, टोटल ग्रेड पे वगैरे प्लस करून तुम्ही चेक करू शकता किती होते ते। एज लिमिट इथं तुमचं दिलेलं आहे, टॅक्स असिस्टंट स्टेनोग्राफरसाठी आणि मल्टीटास्किंग स्टाफसाठी 18 ते 27 वर्ष एज दिलेलं आहे। त्याचबरोबर इथं सूट किती आहे, रिलॅक्सेशन किती आहे ते दिलेलं आहे, त्याच हिशोबाने तुम्ही इथं चेक करा। शैक्षणिक अर्हता मी जी तुम्हाला सांगितली ती तिथं आहे, तुम्ही चेक करू शकता एक वेळ। त्याचबरोबर पोस्ट किती किती आहेत त्या इथं दिलेल्या आहेत पोस्ट वाईज। आणि त्याचबरोबर तुम्ही इथं स्पोर्ट एलिजिबिलिटी काय काय लागणार आहे तेही तुम्ही इथं चेक करू शकता। कुठले खेळ आहेत ते मी तुम्हाला सांगितले, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं पाहायला मिळतील। तर मित्रांनो, मला वाटतं की तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असाव्यात। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांशी शेअर करा, आणि जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल का गव्हर्नमेंट जॉब मिळावा, सरकारी नोकरी मिळावी, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। कारण मित्रांनो, माझ्या चॅनलवरती असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील जे गव्हर्नमेंट जॉबविषयी असतात, सरकारी नोकरीविषयी असतात। तर मित्रांनो, माझ्या चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या खाली तुम्हाला सबस्क्राईबचं लाल कलरचं बटन मिळेल, तिथं आपण सबस्क्राईब करा। त्याचबरोबर एक बेल आयकॉन येईल, त्याला आपण ऑलवरती सेट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवेल
त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटून जाईल. तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन नोकरीसह. तोपर्यंत धन्यवाद.